500 कोटीचा वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीने 1300 कोटींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेत. एका ऑनलाईन जुगार ॲपने कोट्यावधींचे इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतले. त्याचबरोबर इतर कोणत्या कोणत्या कंपन्यांनी हे बॉन्ड घेतले आहेत याबाबत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधलाय. सुळे यांच्या या आरोपांमुळे या इलेक्ट्रॉल बॉन्डची पाळेमुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत याचा विचार न पडला तर नाही. बाबत काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे? या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजली लॉन, मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. मी तुम्हाला काश्मीर टू कन्याकुमारी कुठल्या राज्यातून कुठे गेले, इलेक्टोरल बॉन्ड्स लांब कशाला जायचं. इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गेमिंगची एक कंपनी आहे, त्या गेमिंगच्या कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटी आहे. 500 कोटीचा माणूस 1300 कोटीचा इलेक्टोरल बॉन्ड्स कसे घेऊ शकतो? इट्स एन इंटरेस्टिंग क्वेश्चन. मेघा मोठी इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे, त्यांची आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्यांनी 1000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स दिले. मेघाला सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट्स कोणी दिले? तर केंद्र सरकारने दिलं असं मी म्हणत नाही आहे, पार्लमेंटचा डेटा सांगतोय. माझ्याकडे एक लिस्ट आहे अशी किती लोकांची, ज्याला क्विट प्रो को, आणि मी म्हणत नाही आहे, ज्या कोर्टावर तुमचा विश्वास आहे त्याच कोर्टावर माझा विश्वास आहे, ज्यामुळे आपला विश्वास सेम आहे. त्याच सुप्रीम कोर्टाच्या हायेस्ट बेंच ज्याच्यात CJI आहेत, त्यांनी शब्द वापरला क्विट प्रो को. साध्या भाषेत क्विट प्रो को म्हणजे मी तुम्हाला काहीतरी दिलं, त्याच्या बदल्यात तुम्ही मला दिलं. याला सोप्या भाषेत म्हणजे माझ्या मुलीला, लहान मुलीला समजायचं झालं, त्याला सोप्या भाषेत भ्रष्टाचार म्हणतात. की मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला, त्याचं तुम्ही मला इलेक्टोरल बॉन्ड, सिम्पल लँग्वेजेस भ्रष्टाचार. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचार हा मी म्हणत नाही आहे दादा, अशोक चव्हाणांवर मी आरोप नाही केले. मी इलेक्टोरल बॉन्ड्समध्ये गफला आहे मी काहीच म्हणत नाही आहे. मी फक्त कोर्ट आणि भारतीय जनता पक्ष काय म्हणले हेच अतिशय प्रांजळपणे, कारण का मला एवढं हे फायनान्स समजत नाही, तर मला कोणीतरी समजून सांगतो. एवढीच माझी माफक अपेक्षा भारतीय जनता पक्षाकडे अतिशय विनम्रपणे.